गाइस मी आता पाव किलो पीठ घेतलंय मैद्याचं. सो मी आता तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती हाय नानखटाई कशी करतात, नानखटाईची रेसिपी आहे गाइस. ओके, सो हे आता मी पाव किलो पीठ घेतलं आहे. पाव किलो पीठ साठी तुम्हाला 150 ग्रॅम तुम्हाला तूप घ्यायचं. पाव किलो पीठ असेल तर 150 ग्रॅमच तूप घ्या. ओके, आणि ह्याच्यामध्ये पिठामध्ये मी आता बेकिंग सोडा ऍड करत आहे. एक क्वार्टर टीस्पून पेक्षाही जरा कमी घेतलंय गाईज मी. ओके, जास्त घेऊ नका, मग आपले नानखटाई फाटले जात, म्हणजे क्रॅक होतात सारखे. सो आपल्याला क्रॅक नानखटाई नाही पाहिजे. सो आपण थोडं कमीच ऍड करूया बेकिंग पावडर. बेकिंग पावडर नाही पण ऍड केलं ना गाईज तरी पण नानखटाई सुंदरच होतो. फक्त आपल्याला हे फेटायला, म्हणजे छान फेटायला पाहिजे तू. आणि इथे साखर मी ग्राइंड करून घेतली आहे. ओके, आता हे पाव किलो माझा पीठ आहे मैद्याचं. सो त्याच्यामध्ये मी 150 ग्रॅम साखर घेणार आहे आणि 150 ग्रॅम तूप, किंवा तुम्ही 200 ग्रॅम पण घेऊ शकता. पण खूप जास्त हे होणार, म्हणजे तुम्हाला बांधायला खूप त्रास होणार. म्हणजे असा राऊंड आपण गोला हे बॉल करून मग त्याला प्रेस करतात ना, ते एकदम जास्त ऑइली ऑइली होणार. पेटून झालाय, त्याच्यामध्ये मी आता साखर पण ऍड केली गाईस. हे पहा पेटी साखर आपली, आणि ह्याला जितका तुम्ही छान पेटणार तितका चांगला होणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून कस्टर्ड पावडर ऍड करणार आहे गाईस. त्याला थोडा पेटून घेते, मग ऍड करते. हे पहा गाईस, आता मी थोडासा कस्टर्ड पावडर पण ऍड केलाय 1 टीस्पून. ओके, आता ह्याला छान पैकी पेटून घेतलाय. थोडा आणखीन पेटणार आहे 5 मिनिटं, आणि मग आपण पीठ ऍड करूया. हे पहा गाईस, पीठ ऍड करून घेतलाय मी. आता ह्याला छान पैकी आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं. पीठ सकटच, तूप आणि पीठ एकदम मस्त एकदम मिक्सिंग करून, जास्त दाबू नका. एकदम असं चपाती कसं आपण मळतात तसं नाही मळायचं, एकदम लाईट हातानेच त्याला हे करा, मिक्सिंग करा छान पैकी. ओके, जास्त दाबून दाबून करू नका. मग ते आपलं नानखटाई ना, म्हणजे एकदम सॉफ्ट आणि अशी एकदम काय बोलतात त्याला, आतून ना खाताना थोडंसं हार्ड होणार मग जर तुम्ही जास्त. आता आपल्याला छोटे छोटे मी छोटे छोटे नानखटाई करणार आहे. सो असं आपल्याला राऊंडिंग करून घ्यायचं. जर क्रॅक येत असेल तर परत परत करायचं राऊंडिंग. हे झालं आपलं. आता ह्याच्यावर मी आता कॅशू नट हा लावायचा. सो कॅशू नट म्हणजे लावायच्या पहिले तुम्ही जॅम घेऊ शकता, कुठचाही क्रश घ्या. कारण क्रश किंवा जॅम लावल्याने कसं आपला हे जे बदाम किंवा काजू तुम्ही काय लावत असेल ना, तो खाली पडत नाही, तो त्याला चिटकून राहतो. ओके, हे पण हे असं करून इथे ठेवून द्यायचं. हे असे ट्रेमध्ये आणखीन एक तुम्हाला दाखवते. हे पण असं मी घेतलंय. आपल्याला फक्त राऊंडिंग करायचंय. जर क्रॅक दिसते आपल्याला तर परत राऊंडिंग करायचं गाईस, जसं आपण गुलाबजामुनला करतो. हे पहा, आता परत थोडासा तुम्ही जॅम लावा, किंवा माझा हा क्रश आहे स्ट्रॉबेरी क्रश. हे पहा असं. ओके, आता हे मी सर्व करून घेते, मग तुम्हाला दाखवते. गाईज आपले नानखटाई झाले तयार. आता आपल्याला फक्त बेकिंग करायचे. आता बेकिंग प्रोसेस मध्ये मी आता ओव्हन मध्ये आता ठेवते गाईज, तुम्हाला दाखवते मी. हे पहा गाईज, आता ओव्हन पण छान गरम झालंय. आता आपल्याला फक्त हा लीड काढायचंय. आता हे लीड मी ओपन करते. मस्त एकदम गरम गरम झालाय ओव्हन गाईज आपला. आता हे ही ताट जी आहे माझी, ताट मी आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहे ओव्हनमध्ये माझ्या. एकदम सुंदर आपला जे मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा ओटी जे असते त्याच्यापेक्षाही सुंदर मी बोलू शकते. नानखटा इतका छान होतो ना गाईज ह्याच्यामध्ये. हे पण आणि ट्रान्सपेरंट आहे तर आपल्याला दिसते पण, म्हणजे आपलं शिजला आहे का नाही, म्हणजे नानखटा रेडी झालेत का नाही आपले. हे पण ओके, 5-7 मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवते. एकदम आता ते फुलणार नानखटाई. हे पहा गाईज, आता आपल्या नानखट्याची साईज पण बघा किती मोठी झाली आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा किती सुंदर होतात ना बिस्किट ह्याच्यामध्ये गाईज, आपल्याला दिसतात पण. हा गाईज, आता आपले नानखट्या रेडी झालेत, तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पण किती सुंदर बिस्किट तयार होतात गाईज. आता आपण हे काढून घेऊया आणि आपण दुसरी फेरी पण आपण लावूया. आता त्याच्यामध्ये नानखटाई मी काढून घेते गाईस. आता कम्प्लिटली झालेत, इतके सुंदर झालेत ना गाईस. हे पहा,
आणि ते वरती मी काजू लावले ते पण छानपैकी रोस्ट झाले त्याच्यामध्ये गाइस. आणि खायला एक नंबर लागतो गाइस या ओव्हनचा.